एका पायावरती आहे. सगळे आगमन येथे लागोपाठ सुरू होणार आहे. बीएसटीच्या मध्ये लाईनी वगैरे येत असतात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पटेल घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. आज आहे 25 ऑगस्ट 2024 आणि आता आपण आहोत मुंबईतील प्रसिद्ध अशा परळ वर्कशॉप जवळ. इथे तुम्ही मागे बघू शकता परळ वर्कशॉप आहे. आता जवळपास 10:15 वाजलेले आहेत आणि आज भरपूर सारे गणपतीचे आगमन सोहळे आहेत. सर्वात मोठा फेस्टिवल म्हणजे गणेशोत्सव आता अवघ्या 12 ते 13 दिवसावरती आल्या. दर विकेंडला ना लोकांची लगबग असते, मग ती गणपतीची बुकिंग म्हणा, देखावे म्हणा, सजावट म्हणा आणि इतर शॉपिंग. आणि रविवार म्हटलं तर सर्वात मोठी गोष्ट असते ती म्हणजे आगमन सोहळे. आज खूप आगमन सोहळे आहेत, जास्तीत जास्त दाखवण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल. तुम्ही बघू शकता इथे वरुण राजा पण दरात प्रकट होतील असं मला जाणवतंय. येताना थोडा पडत होता तरी ते कसा बसा पोहोचलेलं बघूयात. पाऊस वगैरे येतोय का? पाऊस जरी असला तरी आपली व्हिडिओ येणार आणि पाऊस जरी असला तरी गणेशोत्सव एवढ्याच मोठ्या पद्धतीने साजरा होणार तर चला कोणती वाट न पाहता गणपती बाप्पा मोरया म्हणत आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे बघा, इथे आपण आता परळ वर्कशॉपमध्ये आलो. सकाळ सकाळ ओपन आहे कारण अजून गणपतीचे आगमन सुरू झालेलं नाही आणि एकदा सुरू झाल्याच्या नंतर हा गेट आहे ना पूर्ण बंद असतो आणि इथूनच भरपूर सारे गणपती निघणार आहेत. आज इथे मुंबईमधून खूप आगमन सोहळे आहेत, मग ते परळ वर्कशॉप असू दे, गणसंकुल असू दे, बकरी अड्डा असू दे, खूप गणपती आज निघणार आहे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथून परळ वर्कशॉपमधून पहिला गणपती निघणार आहे तो म्हणजे मुंबईचा पेशवा आणि त्याचं आकर्षण म्हणजे निर्माल्यापासून बनलेली चलचित्र तशी कागदी मूर्ती. ती पण 23 फुटाची आहे, भारी आहे. तिचं ॲक्च्युली आगमन 24 होतं म्हणजे काल होतं, पण मुंबई बंदची हाक दिली होती त्याच्यामुळे त्याने ते आगमन म्हणजे पटकन कॅन्सल करून ते आजवरती ढकललं. त्याच्यामुळे आज आपल्या नशिबामध्ये मुंबईचा पेशवा बघण्यासारखं आहे. कागदी मूर्ती ती पण 23 फुटाची आणि चलचित्रवाली भारी मूर्ती असते, बघायला भेटेल आपल्याला. गणेशगल्लीचा विघ्नहर्ता भुसावळची मूर्ती आहे, कागदी मूर्ती आहे, एका पायावरती आहे. अशा प्रकारे जोरदार पावसाला आता सुरुवात झालेली आहे. काळोख पण भरपूर केलेला आहे आणि आज आगमन पण भरपूर आहे. हे बघा, सगळे पावसाच्या सहाऱ्यासाठी सगळे आतमध्ये पळालेले आहेत. पाऊस फक्त 10 मिनिटात कोसळला, पण एवढा कोसळला पळापळ केली, बाहेर आलेलं गणपती पण पटकन त्या लोकांनी आतमध्ये नेला. आता बघूया बाकीचे कुठले कुठले गणपती येत आहेत. तुम्हाला वाटतं मुंबईचा पेशवा आता बाहेर येईल. तर आता इकडून येणार आहे मुंबईचा पेशवा कागदी मूर्ती. इथे बघा, प्रथम दर्शनासाठी असा पडदा ठेवलेला आहे. आपण
आणि गणपती इथे बाहेर आलेले आहे कागदी मूर्ती आणि इथे जोरदार पावसाला परत एकदा सुरुवात झालेली आहे. निघालेला आहे विलेपार्लेच्या दिशेने. आता बाकीचे सगळे आगमन इथे लागोपाठ सुरू होणार आहे. खूप पाऊस होता, पाऊस आता थोडासा थांबलेला आहे. पावसामध्ये सगळं आपलं गणपतीचे आगमन सुरू होते. आता दोन गेले ते कागदी मूर्त्या होत्या, त्याच्यामुळे त्यांना प्रिकॉशन जास्त करावे लागतात, म्हणजे पिशव्या वगैरे करण्या. आता आपण चाललो आहोत गणसंकुलला, म्हणजे भारतमाताला पण भूक पण तेवढीच लागली. चला तरी बघा, आता आपण पोहोचलो आहोत भारतमाताच्या सर्कलला. इथे गणसंकुलमधनं सर्व गणपती निघत आहेत आणि समोरून एक गणपती आता येतोय. सार्वजनिक गणपतीच्या वेळेला असे प्रॉब्लेम होतच असतात, असे BST मध्ये लाईनी वगैरे येत असतात. सगळे प्रिकॉशननी सगळे मंडळ बाहेर येत असतात. छान वाटतंय गणपती नंदीवरती आहे आणि शंकराच्या अवतारामध्ये. वडापाववाल्यांचा आज धंदा फुल असतो कारण गर्दी पण तेवढी असते. आणि कसं वडापाव म्हणजे कसं कमी पैशामध्ये झटपट असं खाणं. आणि हा बघा, आता या ठिकाणावरून गणपती आलेला आहे. पाठी प्रभाव खूप सुंदर वाटते, ज्योतिबाची प्रभाव आहे.
आता इथे परळ वर्षामधून गणपती निघालेला आहे. मस्त वाटते मूर्ती जवळपास एक 10-1 फुटाची असेल आणि विठ्ठलधर्पामध्ये आहे. चला हा गणपती आपल्याच बाजूला येतोय. आणि हे बघा दोन्ही बाजू जाम झालेले आहेत. या बाजूने पण गणपती जातात आणि या बाजूने पण गणपती. हे बघा दोन्ही बाजू जाम झालेले आहेत. मस्त वाटतंय गणपती. ताडदेवचा इच्छापूर्ती एका पायावरती आहे. भारी चला मित्रांनो आता ही व्हिडिओ इथे संपवते. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई गणपती आगमन सोहळा बघितला जो आज म्हणजे 25 ऑगस्ट 2024 होता. आज भरपूर गणपती होते पण भरपूर गणपती असण्याचा फायदा काय असतो की ते वेगळ्या वर्कशॉपमधून निघतात आणि माणसं पण तेवढी डिवाइड होतात.
त्याच्यामुळे एकाच ठिकाणी तेवढी गर्दी होत नाही. कुठले पर्ल वर्कशॉपला होते, कुठले भारत माताला होते, कुठले आर्थर रोड नाक्याला होते, कुठले बकरी अड्ड्याला होते, वेगळ्या वेगळ्या ठिकाणीवरून गणपती निघत होते. जास्तीत जास्त आपण असा प्रयत्न केला. 9:30 आलो होतो, पाऊस खूप होता सकाळी, पण पाऊस होऊन गर्दी असं ते चालूच होतं. आणि आता मी निघत्या वाजलेत 3, आता मला जायचं आहे गिरगावला. म्हणजे सर रात्री मी तिकडले गणपती बघणार आहे, म्हणजे मुंबई दिवसा गणराज वगैरे तिकडून निघणार आहे. तर आता मी तिकडे जाणार तर हावला विजय समोर आवला कसा आला नक्की तेव्हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकर तो सेकंड नवीन होतो, परंतु गणपती बाप्पा मोर्या.